सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर नाव वी आर ॲट द नेक्स्ट लेसन. आता आपण पुढच्या भागामध्ये आहे, तो मूलभूत हक्कांचे भाग दोन. तो मूलभूत हक्क भाग एक मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की आपल्याला कोणते कोणते राईट्स आहेत, कोणते कोणते मूलभूत हक्क आपल्याला भेटलेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. त्यामध्ये बेसिकली आपण स्वातंत्र्याचा कायदा, बोलण्याचा कायदा, असे वगैरे शोषण जो शोषण होत असेल तर त्याच्या विरुद्धचे हक्क, अशा प्रकारचे काही असमतेचे हक्क, अशा प्रकारचे काही आपण हक्क मागच्या वेळेस आपण बघितले आहोत, राईट. मागच्या भागामध्ये आपण काही मूलभूत हक्क आपण बघितलेले आहे. तर वी हॅव ऑलरेडी सीन इन द फंडामेंटल राईट्स पार्ट वन दॅट व्हॉट विच राईट्स वी हॅव. लाईक सी, ॲज वी कॅन सी ऑलरेडी वी हॅव सीन दॅट इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य भारताच्या संविधानामध्ये आपल्याला काही अशा प्रकारचे हक्क दिलेले आहेत ते आपल्याला जन्मतः भेटलेले असतात. अशा प्रकारचे काही हक्क भेटलेले हक्क दिलेले आहेत भारतीय संविधानाने आपल्याला, भारतीय नागरिकाला अशा प्रकारचे काही हक्क दिलेले आहेत की जे भारतामध्ये आपण जन्म घेतल्याबरोबर आपल्याला ते जन्मतः ते मिळत असतात, ते जन्मतः आपल्याला ते मिळत असतात. ओके, सो हियर इज अ थिंग, सो लेट्स सी आपण त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. मागच्या पार्ट मध्ये आपण मागच्या पार्ट वन मध्ये इन अर्ली पार्ट वन और वी ऑलरेडी टॉक्ड अबाउट दॅट सम फंडामेंटल राईट इन द पार्ट वन. नाव टुडे वी विल टॉक अबाउट द पार्ट टू, म्हणजे वी आर नाव टॉकिंग अबाउट द फंडामेंटल राईट्स पार्ट टू, त्याबद्दल आपण आता बोलून घेणार आहोत. ठीक आहे, तो लेट्स गो अँड लेट्स बिगिन विथ दिस लेसन. आपण या लेसनला चालू करूया. ठीक आहे, टू सी वॉट दे आर सेईंग. तो त्यांनी फर्स्ट फर्स्ट चॅप्टर आपण त्यांना ते सांगितलं होतं. नाव वी स्टडी द राईट्स ऑफ लिबर्टी, इक्वालिटी अँड द राईट्स अगेन द एक्सप्लोरेशन इन द प्रिव्हियस चॅप्टर. इन दिस चॅप्टर we shall also learn about the rights of freedom of religion, culture and education right, and we shall get our acquainted with judiciary protection available for the fundamental rights. म्हणजे आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, आपण या पाठामध्ये स्वातंत्र्याचा हक्क, संस्कृतीचा हक्क, शैक्षणिक हक्क, धर्माचा हक्क हे समजून घेणार आहोत. आणि तसेच मूलभूत हक्कांनी असलेल्या न्यायालयीन संरक्षणाची पण आपल्याला माहिती करून घ्यायची आहे आणि ते आपण करणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला द धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजेच काय, द राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. रिलीजन म्हणजेच काय, धर्म. तर त्या धर्माचं स्वातंत्र्य म्हणजेच कसं, तर बघा आपला भारत जो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं आपण सगळेजण एकाच धर्माचे आहोत का, आन्सर इज नो. आपल्यामधले कोण ना कोण मुस्लिम असेल, कोणतरी बौद्धिस्ट असेल, कोणतरी आपण बोलतो ख्रिश्चन असेल, कोण जैन असेल, कोण हिंदू असेल, कोण हिंदू असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, कोण पारसी असेल, अशा प्रकारचे बरेचसे धर्म आपल्याला आपल्या भारतामध्ये दिसून पडतात. सो राईट, सो व्हॉट आय सेड, तो वी सेड की वी ऑल आर लाईक और वी ऑल बिलॉंग्स टू द डिफरंट डिफरंट रिलीजन, डिफरंट डिफरंट कल्चर, डिफरंट डिफरंट रिलीजन. तो सम ऑफ अस आर हिंदूज, सम ऑफ आर बुद्धिस्ट, सम ऑफ आर मुस्लिम, सम ऑफ आर ख्रिश्चन, सम ऑफ आर पारसी, और सम ऑफ अस आर लाईक फ्रॉम दी अनदर रिलीजन, राईट. सो दिस कॅन बी हॅपन. सो इंडिया इज द इंडिया वी नो इज द इम्पॉर्टंट सिक्युअर कंट्री इन द वर्ल्ड. म्हणजे भारत हा सर्वात म्हणजे भारत हा सर्वात महत्वाचा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सी, तर मागील इयत्तेमध्ये हे आपण अभ्यास केलेले आहे, परंतु या संबंधित संविधानामध्ये काय लिहिलेले आहे ते जाणून घेण्यात आपल्याला उत्सुकता असेल ना, तर आपल्याला नक्कीच आहे. कारण बघा, धर्मनिरपेक्षता असणं म्हणजे काय, की आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्माचा लोक राहू शकतो, प्रत्येक धर्मातील लोक हे इथे राहू शकतात आणि राहतात ते सुद्धा. आणि आपल्याला ह्याचा आधीच एक्सपिरियन्स आलेला आणि आपण त्याबद्दल बघितलेलं सुद्धा आहे. तर ह्याचा उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे, तर ह्याचा उल्लेख तर हे उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे. म्हणजे काय, की त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करायचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. म्हणजे बघा, यांनी काय सांगितलं की वी हॅव द राईट्स, तो वी हॅव द राईट और वी हॅव द फ्रीडम और राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. अकॉर्डिंग टू इट इच इंडियन सिटीजन इज फ्री टू प्रॅक्टिस एनी रिलीजन अँड एस्टॅब्लिश द इन्स्टिट्यूशन फॉर द रिलीजियस ऑर फॉर इज रिलीजियस रिझन. म्हणजे काय, की आपण आता बघा, आपण जर कुठे देवघरामध्ये पूजा करायला जातो किंवा आपण कोणत्या मंदिरामध्ये पूजा करायला जातो, तर आपल्याला आपल्याला परमिशन घ्यावी लागते का कोणाची? आन्सर इज नो. हा, भले ते तिकीट वगैरे काढायला लागत असेल, दॅट इज अनदर थिंग, ते तिकीट वगैरे काढायला लागतं त्याचे अनदर थिंग. परंतु आपल्याला कोणाची परमिशन घ्यावी लागते का?
आन्सर इज नो. म्हणजे काय, आपण आपला धर्म आपल्याला जसा पाळता येईल, जसं आपला धर्म आपल्याला पाळता येईल त्याप्रमाणे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपण आपलं आपण बघा, भारतीयामध्ये आपण भारतीयामध्ये बोलत होतो, आपल्याला घरी आता समजा घरी आपल्याला गणपती बसवायचे आहे, किंवा घरी आपल्याला दहीहंडीमध्ये जायचंय, किंवा काय कोणत्याही प्रकारचे जर आपल्याला ऍक्शन घ्यायचे असेल, किंवा कोणत्याही प्रकार ऍक्शन म्हणजे बेसिकली कृत्य करायचे असेल, कोणत्या प्रकारचे आपल्या घरी गणपती बसवायचे असेल, किंवा आपण बोलू शकतो घरी घरी कृष्ण भगवानाची पूजा करायची असेल, किंवा घरी वेगवेगळ्या कोणतीही पूजा वगैरे किंवा सत्यनारायणाची पूजा करायची, तेव्हा आपल्याला कोणाची कोणाची परमिशन घ्यावी लागते का? आन्सर इज नो. म्हणजेच का बरं आपल्याला नाही घ्यावं लागत? कारण आपल्याला आपल्याला रिलीजियस प्रॅक्टिस करण्यासाठी फ्रीडम दिलेलं, आपण आपल्याला तो हक्क दिलेला, आपल्याला त्या स्वातंत्र्याचा हक्क आहे की ज्यामध्ये आपण आपल्या धर्माचे कोणतेही प्रॅक्टिस आपण करू शकतो, राईट. आणि प्लस एवढंच नाही तर आपण आपल्या धर्मासाठी किंवा धर्माच्या प्रचारासाठी किंवा धर्मासाठी बेसिकली म्हणजे रिलीजियस रिझनसाठी धार्मिक कारणासाठी आपण एका संस्थेचा सुद्धा स्थापन करू शकतो आणि त्याचा परिपूर्ण हक्क आपल्याला आहे. आणि नंतर आपल्याला कोणते कोणते आहेत तर बघा, इन ऑर्डर टू द ब्रॉडन टू ऑर ब्रॉडन द स्कोप ऑफ द राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन द टू थिंग्स आर नॉट परमिटेड. The state cannot impose the religious practices that might be used in encourage a practice religion. This is our constitution forbids religion taxes. Yes. But the religious education cannot be made the compulsory education cannot be made in compulsory in education institution that receives aid from the state. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा, धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आणखी व्यापक करण्यासाठी संविधानामध्ये काही दोन बाबतींची परवानगी दिलेली नाही. तर कोणती बाब आहे? तर ज्या कराचे और ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी होईल त्या प्रकारचे कोणतेही कर लादला येणार नाही. कोणतेही कर लादला येणार नाही. तर बघा, थोडक्यात धार्मिक कर लादण्याचे लादण्यास संविधानामध्ये प्रतिबंध करते. म्हणजे काय म्हटलं की आपल्याला बघा, आता हिंदू टेम्पल मध्ये जायचं असेल तर आपल्याला वेगळा कर भरावा लागेल, किंवा मुस्लिम मस्जिद मध्ये जायचं असेल तर वेगळा कर, किंवा अशा प्रकारचं राज्याला वेगळा कर, अशा प्रकारचे कोणत्याही कराचे कोणत्याही प्रकारचे कर किंवा टॅक्सेस आपण बोलवतो ते लादणार नाही. मीन्स व्हॉट आय सेड, यू सी, इफ यू वॉन्ट टू गो इन अ टेम्पल, इफ यू वॉन्ट टू गो इन अ चर्च, इफ यू वॉन्ट टू गो इन द मॉस्को ऑर एल्स इफ सपोज समटाईम्स यू वॉन्ट टू गो फॉर द रामेश्वरम, sometimes everyone want to go elsewhere, want to go like to the Kashi, or someone wants to go to we can say Allahabad, or someone wants to go Aurangabad. So asha prakarte madhe jitha masjid astil kiwa jithe mandir astil jithe mote mote church astil tar tasha prakarche church madhe jaanyasathi aplyala kontya prakarcha kar bharava lagat nahi. आणि संविधानामध्ये भारतामध्ये अशा प्रकारचा कोणताही कर लागला जाऊ शकत नाही की जेणेकरून एखाद्या विशिष्ट धर्माला काय होऊ शकेल, प्रोत्साहन भेटेल. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल कसं, इफ सपोज आपण जर बघायला गेलं तर पहिले काही काळामध्ये, पहिले काही राजा काळामध्ये किंवा मुघल काळामध्ये म्हणू शकतो, किंवा आपण जोधा अकबर हा पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये बेसिकली हा या एका कराबद्दल तिथे बोलण्यात आलंय. तर कोणता कर आहे तो हिंदू धार्मिक यात्रा कर, हिंदू धार्मिक यात्रा कर. म्हणजेच काय की हिंदू धर्मातील लोकांना जेवढे हिंदू धर्मातील लोकांना बेसिकली जर धार्मिक कार्य जर करायचं असेल किंवा धार्मिक यात्रेला जायचं असेल तर त्यांना बेसिकली कर भरावा लागत असेल अशा प्रकारचे. पण नंतर हळूहळू बघायला लागलं की नंतर परंतु आता आपल्याला तशा प्रकारचे कोणतेही कर भरावा लागतात का? आन्सर इज नो. कारण आपला देश हा कसा आहे, आपला देशात धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे सेक्युलर कंट्री, वी आर लिव्हिंग इन द सेक्युलर कंट्री, मीन्स वी डोंट हॅव टू पे एनिथिंग फॉर अवर रिलीजियस प्रॅक्टिसेस. म्हणजे आपल्याला आपला आपण जे काही धार्मिक प्रॅक्टिस करतो किंवा आपल्याला जे काही आपण धार्मिक कृत्य करतो त्यासाठी कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस किंवा कर आपल्याला भरावे लागत नाही. कधी आपण आतापर्यंत बघा, आता तुम्ही यांचा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पैदा झालेला आहे, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलेला आहे. तर बघा, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 1955 सालानंतर फ्रॉम 1951 ऑनवर्ड्स
तो वी डोंट हॅव टू पे एनीथिंग फॉर अवर रिलीजियस प्रॅक्टिसेस, म्हणजे आपल्याला कोणत्याही रिलीजियस प्रॅक्टिसवर टॅक्सेस भरावे लागत नाही. पुढचं आपण काय सांगतो, शासन आणि आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक और आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण संस्थे सक्तीचे करता येत नाही. म्हणजे शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण घेण्यात येत नाही. म्हणजेच काय की समजा की आता बघा, आपण बेसिकली आपण म्हणतो सरकारी स्कूल म्हणतो किंवा सरकारकडून त्यांच्याकडे पेमेंट वगैरे भेटतं, तर प्रायव्हेट स्कूल आणि सरकारी स्कूल अशा प्रकारचे आपण दोन नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक शासकीय शाळा आणि एक खाजगी शाळा, या दोघांचे नावं आपल्याला माहिती आहे. तर खाजगी शाळेमध्ये म्हणजे सॉरी खाजगी शाळेमध्ये नाही तर शासकीय शाळेमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हेल्प करतो किंवा गव्हर्नमेंट किंवा सरकारी म्हणजे पब्लिक स्कूल त्याला आपण बेसिकली म्हणतो, तर त्या पब्लिक स्कूलमध्ये पब्लिक स्कूलमध्ये हेल्प कोण करतं एस्टॅब्लिशमेंट साठी आणि एव्हरीथिंग साठी, तर हेल्प करतात गव्हर्नमेंट, तर गव्हर्नमेंट हेल्प करतात. तर गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या स्कूलमध्ये रिलीजियस एज्युकेशन देणे हे कंपल्सरी असं तिथं मानलं जात, म्हणजे असं कंपल्सरी करू नये आणि कंपल्सरी करू शकत नाही असं सुद्धा बोलूया. म्हणजे बघा, एखादी जर शाळा महाराष्ट्रात आहे किंवा एखादी जर शाळा जर आपण समजूया बेसिकली हैदराबाद आपण बोलूया, ओके, किंवा एखादी शाळा जर समजा आपण जम्मू काश्मीर मध्ये म्हणूया किंवा एखादी शाळा बेसिकली आपण म्हणूया की केरळमध्ये आहे, तर या ठिकाणी बघा आपापल्या आता बघा त्यांच्यामध्ये आपण एवढे जे चार जागेचे नावं घेतले, एक महाराष्ट्र घेतलं, एक हैदराबाद घेतलं, एक जम्मू अँड काश्मीर घेतलं आणि एक केरळमध्ये घेतलं, तर बघा या चारही जागेमध्ये आपण बघायला गेलो तर आपल्याला एक विशिष्ट विशिष्ट काय म्हणू शकतो आपण, विशिष्ट धर्मातले लोक आपल्याला बहुसंख्य दिसतात. हा, भले सगळीकडे आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात पण आपल्याला हिंदू मुस्लिम शीख ईसाई दिसणार, हैदराबाद मध्ये पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई दिसणार, केरळमध्ये पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई दिसणार आणि जम्मू काश्मीर मध्ये पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई आपल्याला भेटणार म्हणजे भेटणारच. परंतु त्यांच्यामध्ये काही काही जागा असे असतात तिथं बहुतांश हिंदू लोक जास्त असतात, काही काही जागे असतात तिथं बहुतांश मुस्लिम लोक जास्त असतात, काही काही जागा असे असतात तिथं बहुतांश पारशी लोक जास्त असतात, किंवा काही काही जागा असे असतात की जिथे इस्लामिक लोक किंवा ख्रिश्चन लोक आपण जे बोलतो ते जास्तीत जास्त आपण बघू शकतो. तर अशा एरियामध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये आपण तिथल्या शाळेमध्ये फक्त तिथल्या रिलीजियस बद्दल किंवा तिथं कोणत्याही प्रकारचे रिलीजियस एज्युकेशन कंपल्सरी आपण करू शकत नाही. म्हणजेच रिलीजियस म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याचं आपण तिथे कंपल्सरी करू शकत नाही. वी कॅनॉट बी मी मेड द कंपल्सरी इन द एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू रिसिव्ह द एड फ्रॉम द साइड ऑफ द रिलीजियस एज्युकेशन. म्हणजे रिलीजियस एज्युकेशन म्हणजेच शासकीय आर्थिक मदतीने घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. म्हणजे आपण बोलू शकतो या संपूर्ण ह्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपण एवढं जाणू शकतो की धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपण कोणत्याही म्हणजे बोलू होतो आपण कोणत्याही धर्माचे प्रॅक्टिस आपण करू शकतो, म्हणजे कोणत्याही धर्माची पूजा किंवा कोणत्याही धर्म आपला करू शकतो. आपल्याला धार्मिक विधी करण्यासाठी किंवा धार्मिक प्रॅक्टिसेस करण्यासाठी रिलीजियस प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्सेस वॅक्सेस भरायची गरज नाही आणि प्लस अशा प्रकारची स्थिती सुद्धा आपण क्रिएट करू शकत नाही की जेणेकरून एका विशिष्ट जेणेकरून बोलू होतो एका म्हणजे एखाद्या शाळेमध्ये विशिष्ट धर्मातील धर्माचे बेसिकली शिक्षण देणे जाणे अशा प्रकारची बाब आपल्या इथं करता येत नाही. सो दिस इज द थिंग दिस वी कॅन से इन अबाउट दी about this thing, right? So what I'm trying to say the right to freedom of the religion in this context we have learned the three things. So what are the three things? That first is ki we have the freedom to practice our religion. Second, we don't have to pay any kind of tax for our religion practices. Third, this school and the education institution cannot be compulsory some religious education in their institute. म्हणजेच मी काय म्हटलं, शाळा आणि किंवा शैक्षणिक जे काही संस्था आहेत ते एखाद्या आपण बोलवतो एखाद्या धर्मातील विशिष्ट धर्मातील बेसिकली एज्युकेशन किंवा धार्मिक शिक्षण एखाद्या विशिष्ट धार्मिक शिक्षणाला ते कंपल्सरी करू शकत नाही.
आता पुढे बघा कल्चर अँड एज्युकेशन राईट. आता आपल्याकडे आहे कल्चर अँड एज्युकेशन राईट म्हणजे काय की सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. तर बघा सण उत्साह आहार व जीवन पद्धती या बाबतीत तुम्हाला देश खूप विविध आहे. आपल्या देशामध्ये खूप विविधता आहे हे आपण पाहिलं. तुम्ही लग्न समारंभावर पाहिले असतील तर तुम्हाला तिथे वेगळेपण आपल्याला जाणलेले असेल. त्या सर्व बाबी त्या लोकसमूहांच्या संस्कृतीतील भाग असतात. आपल्या संविधानामध्ये विविध लोकसमूहाने आपल्याला सांस्कृतिक वेगवेगळे जतन करण्याचा हक्क दिलेला आहे. त्याचनुसार आपली भाषा लिपी साहित्य व जतन तर करता येतेच, परंतु त्याचबरोबर आपल्याला संवर्धनाची और संवर्धनासाठीही प्रयत्न करता करता येतात. भाषेच्या विकासासाठी भाषेच्या विकासासाठी संस्थाही स्थापन करता येते. सी व्हॉट दे हॅव सेड, सो दे हॅव सेड द कल्चर अँड द एज्युकेशन राईट. सो दॅट वी कॅन सी देअर इज द ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ द फेस्टिवल फूड वेज अँड वेव ऑफ लाईफ इन अवर कंट्री. यू मे हॅव द नोटिस दॅट डिफरन्सेस इन द डिफरंट वेडिंग सेरेमनीज दॅट यू हॅव अटेंड और यू अटेंड. ऑल दिस थिंग्स आर द पार्ट ऑफ द कल्चर ऑफ द डिफरंट कम्युनिटीज. अवर कॉन्स्टिट्यूशन्स हॅड गिवन अ डिफरंट कम्युनिटीज द राईट्स rights to preserve their cultural uniqueness. According to this rights, the people are not only the free to preserve their own language, script and the literature, but also the make effort towards their promotions. They can establish the institution for the development of their language. They can form the institution for the development of their language. म्हणजेच काय याच्यामध्ये आपण काय बोललेलं आहे, तर आपल्याला दुसरा हक्क जे बोलण्यात आले, तर पहिला हक्क तो होता आपला क्या, पहिला हक्क होता तो आपला होता धार्मिक हक्क राईट. आता धर्माचे स्वातंत्र्याचा हक्क. आता आपल्याकडे आहे कल्चर अँड एज्युकेशन राईट. कल्चर अँड एज्युकेशन राईट म्हणजेच काय की सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कामध्ये काय दिलेलं आहे, तर बघा आपला भारत देशामध्ये आपण बघतो खूप वेगवेगळे धर्मातील लोक राहतात, पॉइंट नंबर एक. खूप वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, पॉइंट नंबर दोन. खूप वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात, पॉइंट नंबर तीन. आणि खूप वेगवेगळ्या चालीरीती असणारे लोक सुद्धा आपल्याकडे राहतात. बघा जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातील लोक घेतलं तर आपण महाराष्ट्रातील लोकांबद्दल आपण विचार केला तर आपल्याला धोती किंवा लुगडं घातलेले बाई किंवा म्हणजे लुगडं घातलेले म्हणजे असे स्त्री पुरुष आपल्याला दिसून येतील. बट जर आपण तमिळनाडू किंवा अशा प्रकारचं दक्षिण महाराष्ट्राची गोष्ट केली तर आपल्याला बेसिकली त्यांच्यामध्ये लुंगी घातलेले किंवा कांजीवरम घातलेले साडीमध्ये लोक आठवतील. आणि जर त्याच ठिकाणी जर आपण अपसाईडला गेलो, अपसाईड म्हणजे काय दिल्ली वेल्ली या ठिकाणी गेलं तर आपल्याला तिथं पंजाबी ड्रेस घातलेली किंवा पंजाबी ड्रेस घातलेली चुडीदार घातलेली किंवा आपण बेसिकली म्हणू शकतो तिथं कुर्ता पायजमा घातलेला आपल्याला व्यक्तिमत्व तिथं दिसू शकतो. म्हणजे बघा देश एक परंतु संस्कृती खूप. आणि प्रत्येक एक संस्कृती काय आहे, मौलाची आहे. प्रत्येक एक संस्कृती काय मौलाची आणि खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बघा त्याचमुळेच आपल्या देशामध्ये विविधता ही जपून राहिलेली आहे. त्याचमुळे आपल्या देशामध्ये विविधता जपून राहिली. तर आपल्या देशाचं सो अवर कंट्री इज वाय अवर कंट्री इज सो बिग अँड वाय अवर कंट्री इज सो मच इम्पॉर्टंट, बिकॉज इट्स द ओनली कंट्री वेअर दी मेनी पीपल्स आर लिव्हिंग टुगेदर, व्हेरी मेनी कल्चर्स आर लिव्हिंग टुगेदर, मेनी थॉट्स आर लिव्हिंग टुगेदर अँड प्लस मेनी फूड्स आर लिव्हिंग टुगेदर. म्हणजे मी काय म्हटलं की आपला देश हा एकमात्र देश आहे की ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या जातीतले लोक राहतात, खूप वेगळ्या धर्माचे लोक राहतात, खूप वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात, खूप वेगवेगळ्या विचाराचे लोक राहतात, खूप वेगवेगळ्या विचाराचे लोक, संस्कृती, खूप वेगळा अन्न पदार्थ खाणारे लोक राहतात. म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इडली वगैरे बोललं की आपल्या इथे डिरेक्टली पहिलं एक नाव येतं की साऊथ इंडियातले लोक, पुरणपोळी बोललं ते मराठी लोक, त्यानंतर छोले भटुरे बोललं तर पंजाबी लोक, त्याच्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये काय बिर्याणी विर्याणी ऍड केली तर आपण अपसाईड बोलू शकतो. प्लस त्याच्यानंतर जर आपण रसगुल्ला बोललं तर आपल्याला कोलकाता आठवतो, आणि त्याच जागी जर आपण फाफडा जिलेबी फाफडा बोलला तर आपल्याला गुजरात आठवतं. तर बघा एवढे आपले राज्य आहेत, भले आपल्या इथे 28 राज्य आहेत आणि 28 राज्यातले प्रत्येक एका राज्याची तरी डिश काढायला झाली एक इम्पॉर्टंट डिश तरी सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे 28 डिशेस आणि त्या 28 डिशेस तरी मेन डिशेस झाले, पण त्यांच्यासोबत बनणारे जे वेगवेगळे आहेत ते सुद्धा घटक आपण बघू शकतो. म्हणजे बघा अन्न म्हणावं किंवा जीवन पद्धती म्हणावी किंवा उत्सव म्हणावं किंवा सण म्हणावं किंवा लोकांची संस्कृती म्हणावं किंवा शिक्षण म्हणावं, हे
खूप वेगवेगळे 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 आपल्या देशामध्ये आहेत, खूप वेगवेगळे वेगळे एकमेकांच्या देशात एकत्र राहिले. त्याच कारणामुळे या सगळ्यांचे जतन होण्यासाठी, त्याच कारणामुळे या सगळ्यांच्या जतन, कारण आपली देशाची मुख्यतः की आपल्या देशाची ओळख म्हणजेच विविधता आहे, म्हणजे विविधता डिफरन्सेस, वी कॅन से युनिकनेस, अवर कंट्रीज युनिकनेस इज इन द डिफरन्सेस. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे आपण सगळे वेगवेगळे आहोत, बट तरी सुद्धा आपण एकत्र आहोत. बघा, वी ऑल आर द डिफरंट डिफरंट, राईट? सम ऑफ अस आर लाईक बिलॉंग इन दिस, सम ऑफ बिलॉंग इन दिस. म्हणजे काही जण या ठिकाणी असतात, काही जण त्या ठिकाणी, काही जण काही वेगळ्या गोष्टी मानतात, काही जण काही वेगळी गोष्ट मानतात, परंतु तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बोलवतो, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एकत्र राहतोय हे इम्पॉर्टंट आहे. आणि हेच आपल्या देशाचं काय आहे, सर्वात महत्वाचं, सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि यासाठी आपल्या संविधानाने आपल्याला काय हक्क दिलेला आहे, यासाठी म्हणजे एक स्टेप पुढे करण्यासाठी, म्हणजे काय की आपले जे वेगवेगळेपण आहे, आपला भारतामधला जो वेगवेगळापण आहे, तो जतन करण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी, मीन्स टू प्रिझर्व अवर डिफरन्सेस, टू प्रिझर्व अवर युनिकनेस, प्लस टू प्रमोट अवर युनिकनेस, युनिकनेस अँड अवर युनिकनेस इज वॉट, तर भाषा, लिपी, साहित्य, दॅट मीन्स लँग्वेज, स्क्रिप्चर अँड मॉन्युमेंट्स आर द थिंग्स दॅट वी हॅव द सी आर द मॉन्युमेंट्स आर द थिंग्स वी हॅव लिटरेचर, स्क्रिप्ट अँड लँग्वेज आर द थिंग्स दॅट वी हॅव डिफरंट डिफरंट. म्हणजे बघा, आपल्याकडे कितीतरी लिटरेचर्स आहेत, लिटरेचर्स म्हणजे काय, कितीतरी साहित्य आहेत, म्हणजे हिंदी भाषेमधले साहित्य आहे, मराठी भाषेमधले साहित्य आहे, कन्नड भाषेमधले साहित्य आहे, मल्याळम भाषेमधले साहित्य आहे. साहित्य म्हणजे काय, पुस्तकं, कादंबरी, नाटक हे अशा प्रकारे, गुजरातीमध्ये आपण बोलू शकतो, अशा प्रकारचे वेगवेगळ्या भाषेमधले साहित्य आपल्याकडे आहेत आणि आपल्या देशामध्ये आहेत. आणि सगळेजण आपण कसं करतोय, सगळेजण एकत्र असल्या कारणाने त्यांचा आपण साठा करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि प्लस त्यांना प्रमोट करणे, म्हणजे त्याचा प्रसार करणे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी आपल्याला तो हक्क देण्यात आलेला आहे, यासाठी आपल्याला तो एज्युकेशन अँड दी कल्चरल राईट्स वी हॅव, म्हणजे काय की सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपल्याला दिलेला आहे, की जेणेकरून आपला जो वेगवेगळापणा आहे, तो आपला जो वेगवेगळापणा आहे, म्हणजे आपला जो युनिकनेस आहे, तो आपण प्रिझर्व पण करू शकतो आणि आपण त्याचा प्रमोशन सुद्धा करू शकतो, प्रिझर्व पण करू शकतो आणि आपण त्याचा प्रमोशन सुद्धा करू शकतो. मीन्स वॉट, की आपण आपला जो युनिकनेस आहे, आपला जो वेगवेगळापणा आहे, त्याला आपण साठवू सुद्धा शकतो आणि साठवून पुढे गेल्यावरती त्याला आपण त्याचा प्रसार सुद्धा करू शकतो. ठीक आहे, तो दिस इज द थिंग. आता आपण बघूया द राईट्स टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. आय होप हे दोन जे राईट्स आपल्याला जे होते, जे बेसिकली आपण रिलीजियस फ्रीडम, फ्रीडम ऑफ रिलीजियस, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजियस आणि कल्चर ऑफ द एज्युकेशन राईट्स, ह्याबद्दल जे आपण बोललो ते तुम्हाला कळलं असेल. इनकेस नो, तुम्ही काही डाऊट वगैरे असेल ते विचारू शकता. ठीक आहे, सो हिअर इज द थिंग. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज कॉल्ड द राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. म्हणजेच काय, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे काय, संविधानात्मक उपाय योजनाचा हक्क, संविधानात्मक उपाय योजनेचा हक्क. बघा, हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे, त्याला संविधानात्मक संविधानाचा उपाय योजनांचा हक्क असे म्हटले जाते, उपाय योजनांचा हक्क असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की या हक्कांविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याची तरतूद संविधानाकडे केलेली आहे, त्याचनुसार न्यायालयातही हक्कांचे संरक्षण करण्याचे बंधनकारक करते. दिस मीन्स व्हॉट, इन केस ऑफ एन्क्रोचमेंट ऑफ द फंडामेंटल राईट, इंडियन सिटीजन्स ऑर द इंडियन सिटीजन राईट्स टू गेट द ज्युडिशियल रेमेडीज इज ऑल्सो अ फंडामेंटल राईट. दिस इज कॉल्ड द राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. दिस मीन्स द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ हॅज प्रोव्हाइडेड फॉर द लीगल रेमेडीज इन केस ऑफ पीपल्स राईट टू गेट द वायोलेट. So it became the constitutional duty of the court to protect the right of the people. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की जर इफ सपोज एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती आपलं, बघा, विना केसे कारण, म्हणजे कोणत्याही कारण न करता आपला जर हक्क आपल्याला देत नसेल, म्हणजे कोणता हक्क आपल्याला देत नसेल, की फॉर एक्झाम्पल विल सी, येस, संविधानात्मक उपाय योजनेचा हक्क, आपण संविधानातील उपाय, हा, तर याच्यामध्ये मी काय बोलणार होतो, याच्यामध्ये आपण हे बोलणार होतो की जर समजा एखादा व्यक्ती जर आपल्याकडे आला, राईट, एखाद्या व्यक्तीने आपला जो स्वातंत्र्य, म्हणजे आपल्याला पूजा करण्यासाठी
किंवा म्हणजे पूजा करण्यासाठी किंवा आपल्या भाषेचा प्रचार करण्यासाठी किंवा किंवा आपला जो हक्क आहे, जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, तो जो खेचून घेण्याचा प्रयत्न केला, त्याने आपल्याला बंदी बनवायचा प्रयत्न केला, म्हणजे बिना किंवा कारण या तो कोणत्याही व्यक्ती आपल्याला कोणतेही कार्य करण्यापासून रोखू शकत नाही. कोणत्याही व्यक्ती हा परंतु त्याच्यामधले एक अजून एक पॉइंट आहे ते मी तुम्हाला सांगतो की व्हॉट इज द थिंग की नो मॅन ओर नो वन कॅन स्टॉप अस टू प्रॅक्टिसिंग अवर राईट्स. म्हणजे कोणत्याही व्यक्ती आपण आपले हक्क बजावण्याच्या विरुद्ध आपल्याला रोखू शकत नाही. कोणत्याही व्यक्ती आपल्याला हक्क बजावताना रोखू शकत नाही. का कारण बघा, प्रत्येक व्यक्तीला जन्मतः ते हक्क भेटले. जे आपण हक्क आता जे फंडामेंटल राईट्स बद्दल जे आपण बोलतोय, जे मूलभूत हक्क जे आपण बोलतोय, हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः भेटलेले आहे आणि ते त्या व्यक्तीसाठीच आहेत. त्याच्यावरती कोणीही बंधन आणू शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे स्वतंत्रचा हक्क आपल्या मित्राला आहे, ज्याप्रमाणे आपला स्वतंत्रचा हक्क आपल्या भावाला आहे, ज्याप्रमाणे स्वतंत्रचा हक्क आपल्या आई वडिलांना आहे, त्याचप्रमाणे स्वतंत्रचा हक्क आपल्याला सुद्धा आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्रचा हक्क आपल्याला सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आपण बोलतो संस्कृती शिक्षणाचा हक्क आपल्याला सुद्धा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शिक्षण घेणं, संस्कृतीचा प्रसार करणं चा हक्क आपल्याला आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या धर्मातील लोकांना सुद्धा तो हक्क आहे असं आपण बघू शकतो आणि असं आहे सुद्धा. आणि जर एखाद्या व्यक्ती आता समजा एखाद्या व्यक्ती आता सपोज ए व्यक्तीने काय केलं, ए व्यक्ती एका धर्माचा प्रसार करतोय परंतु बी व्यक्तीने त्याला रोखलं, तर बी व्यक्तीच्या विरुद्धात ए व्यक्ती हा कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे काय, व्हॉट आय सेड, इफ सपोज द पर्सन ए इज प्रमोटिंग हिज रिलीजन, इफ सपोज द पर्सन ए इज प्रमोटिंग देअर रिलीजन्स or promoting their religious or promoting its culture, and B is opposing that, or B is somewhere stopping the A person, then this A person A can go to the court and we can say the case, the file against him, against the person B, this we can say.